गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। आता आपला 11वीचं पहिला चॅप्टर घेऊया, पेपर नंबर सेकंडचा। त्याचं नाव आहे सेमी कंडक्टर्स अँड डायोड्स। याचं इंट्रोडक्शन बघूया अगोदर। इन रिसेंट मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स व्हॅक्युम ट्यूब हॅव बीन कम्प्लिटली रिप्लेस बाय सेमी कंडक्टर डिवाइस। दी डिवाइसेस आर कॉल्ड ॲज सॉलिड स्टेट डिवाइसेस। आता मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्हॅक्युम ट्यूब म्हणजे व्हॅक्युम ट्यूब डेटा स्टोअर करण्यासाठी फर्स्ट जनरेशनमध्ये वापरायचं, आणि त्याच्या वेळेस आपला जो कम्प्युटर होता तो 30x30 रूम एवढा होता। त्याच्यामुळं त्याला पॉवर वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पॉवर, स्पेस आणि कॉम्प्लेक्सिटी, ती खूप कॉम्प्लिकेटेड होती। त्याच्यामुळं त्याच्यानंतर काय केलं, जे सेकंड जनरेशनमध्ये आहे तर ट्रान्झिस्टर जे आहे त्या ट्रान्झिस्टरचं इन्व्हेन्शन करण्यात आलं, आणि त्याच्यानंतर म्हणजे जी सेमी कंडक्टर डिवाइस आहे त्याचं इन्व्हेन्शन करण्यात आलं, आणि त्याच्यामुळं त्याची जी साईज आहे कम्प्युटरची ती रिड्यूस झाली। ओके, तर बघूया तर त्याला काय बोलतात, ते सेमी कंडक्टर डिवाइसेसला सॉलिड स्टेट डिवाइस पण बोलतात, राईट। नंतर बघू, ड्युरिंग द लास्ट फ्यू इयर्स अ लार्ज व्हरायटी ऑफ सेमी कंडक्टर कंपोनंट्स आर डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर टू फुलफिल द लार्ज रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री। तर गेल्या काही वर्षापासून कसं आहे माहिती आहे का, जेव्हापासून सेमी कंडक्टर कंपोनंटचं इन्व्हेन्शन झालं वगैरे, तर तेव्हापासून ते मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे लार्ज नंबर ऑफ त्याची डिमांड आहे, कारण रिक्वायरमेंट जशी असेल तेवढी इलेक्ट्रॉनिक्सला इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये त्याची डिमांड आहे लार्ज व्हरायटीमध्ये। दीज कंपोनंट्स बिलॉंग टू ॲक्टिव्ह कंपोनंट, आणि ते कंपोनंट जे आहेत ना ते ॲज अ ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणून काम करतात, बिकॉज दे शो ॲक्टिव्हिटीज लाईक रेक्टिफायर, ॲम्प्लिफिकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा, कारण ते ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनली काय, जर आपण त्यांच्यामध्ये रेक्टिफिकेशन ॲम्प्लिफिकेशन करण्याची ॲक्टिव्हिटी करण्याची काय त्याच्यामध्ये फीचर्स आहेत। ओके, धीस एक्सेट्रा, धीस चॅप्टर एक्सप्लेन द डिटेल सेमी डिटेल्स ऑफ सेमी कंडक्टर अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट डिवाइस पी एन डायोड, दॅट इज पी एन जंक्शन डायोड विथ इट्स ॲप्लिकेशन। तर याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला ते सेमी कंडक्टरचं डिवाइसचं इम्पॉर्टन्स जो आहे ते बघायचं आहे, आणि त्याचं फंक्शनिंग वगैरे बघायचं आहे, तर त्याचबरोबर पी एन जंक्शन डायोड बघायचं आहे, त्याचं ॲप्लिकेशन बघायचं। ओके, तर पहिलेच्या ते सेमी कंडक्टर स्टार्ट करायच्या अगोदर आपण डिफरन्स बघूया, म्हणजे कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे नेमकं काय आहे। ओके, द कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल डिपेंड्स ऑन ॲटम स्ट्रक्चर अँड द एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड। आता कंडक्टिव्हिटी जी आहे मटेरियलची ते कशावर डिपेंड करतं, ॲटमच्या स्ट्रक्चरवर आणि एनर्जी गॅप एनर्जी गॅप कशा कशातला, व्हॅलन्स बँडमधलं आणि कंडक्शन बँडमधलं, ते काय आहे ते आपण व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड बघूया। नंतर इन अदर वे वी कॅन से इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल फॉर कॅरिंग द करंट, म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर काय की इलेक्ट्रॉन्स अवेलेबल किती आहेत फ्री इलेक्ट्रॉन कशामध्ये, त्या ॲट मटेरियलमध्ये ॲटममध्ये, म्हणजे आणि त्याच्यामुळं काय होतं ते म्हणजे त्याच्यानुसार करंट कॅरी होतं, कारण आपली करंटची डेफिनेशनच आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, फ्री इलेक्ट्रॉन असलं त्याच्यानुसार त्याची कंडक्टिव्हिटी त्याच्यावर डिपेंड करते। ओके, त्या बघूया पहिलं कंडक्टर म्हणजे काय, फॉर कंडक्टर लाईक कॉपर ॲल्युमिनियम गोल्ड अँड सिल्वर देअर ॲटॉमिक स्ट्रक्चर कंटेन लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन। आता कंडक्टरमध्ये काय आहे ते त्याचे एक्झाम्पल कॉपर ॲल्युमिनियम गोल्ड सिल्वर हे कंडक्टर आहेत, त्याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय आहे की लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत। सपोज याच्यामध्ये काय कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहतात, आणि त्याला जर एनर्जी अप्लाय केली तर ते फ्री टू मूव होतं कंडक्शन बँडमध्ये जातं व्हॅलन्स बँडमध्ये, आणि ते फ्री होतं असं एका कॉपरच्या ॲटममध्ये। जर क्रिस्टल असेल तर मेन इलेक्ट्रॉन मिळतं, राईट, ॲल्युमिनियमचं 13, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असं आहे। नंतर बघूया, देर इज
नो एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. हे जे कंडक्टर असतात ना, कंडक्टर पहिले जे दोन बँड असतात, दोन म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तर याच्यामधला जो एनर्जी गॅप आहे ना, बँड एनर्जी बँड दोन्हीमधला तो गॅप जो आहे, एनर्जी गॅप, तो नसतोच, म्हणजे ते ओव्हरलॅपिंगच्या जर असतं, म्हणजे दॅट इज देर इज नो एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ॲज इट इज इलस्ट्रेटेड इन फिगर. आता खालच्या फिगरमध्ये बघा, कोणते फिगर, एनर्जी बँड डायग्रामची एकदम लेफ्ट साईडची फिगर बघा, लेफ्ट हँड साईडची कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, त्याच्यामध्ये आपण रेषा मारल्या तिरप्या, तर ते काय नो एनर्जी गॅप, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी गॅप नाही आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये ते काय होतात, कंडक्शन बँड इन केस ऑफ कंडक्टर, एनर्जी व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर ओवरलॅप टू इच अदर, देर इज नो एनर्जी गॅप बिटवीन दॅम. क्लिअर? ओके. नंतर ॲज सून ॲज द व्होल्टेज इज अप्लाईड, इलेक्ट्रॉन्स मूव थ्रू, इलेक्ट्रॉन मूव थ्रू कंडक्टर. जर आपण काय केलं, व्होल्टेज जर अप्लाय केलं, तर इलेक्ट्रॉन काय होतं, मूव होतं, कशा थ्रू, कंडक्टर थ्रू. आणि ओके, द एनर्जी आणि आपल्याला माहीत आहे मूव होतं कुठून, व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातं. नंतर द एनर्जी गॅप इज कॉल्ड ॲज फॉरबिडन गॅप. तर एनर्जी गॅपला काय बोलतात, फॉरबिडन गॅप बोलतात किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप बोलतात. व्हेन एन इलेक्ट्रॉन ऑफ व्हॅलन्स बँड गेट्स एक्स्ट्रा एनर्जी, इट जम्प इन टू कंडक्शन बँड. म्हणजे जर व्होल्टेज आपण अप्लाय केलं आणि जर काय एक्स्ट्रा एनर्जी जर गेन केली कोणी, व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉननी, तर ती कुठं जातं, तो जम्प होतो कंडक्शन बँडमध्ये. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स बिकम फ्री फ्रॉम न्यूक्लिअर फोर्स व्हेन इट गोज इन टू कंडक्शन बँड. म्हणजे काय होतं, कंडक्शन बँड जेव्हा आपण एखादं काय करतो, एक्स्टर्नल एनर्जी अप्लाय करतो, तेव्हा व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन काय करतात, एक्स्ट्रा एनर्जी घे ते जम्प करतात व्हॅलन्स बँडमध्ये, आणि तेव्हा ते काय होतं, जे न्यूक्लिअर फोर्स आहे ॲटमचं, तर तेव्हापासून ते काय होतं, त्याच्यातून ते कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन गेलं, ते रिलीज होतात, म्हणजे तो फ्री टू मूव्ह होतो कंडक्शन बँडमध्ये. कंडक्शन बँड इलेक्ट्रॉन्सचा फ्री टू मूव्ह थोडक्यात, आणि व्हॅलन्स बँडमध्ये तो अटॅच असतात न्यूक्लिअर फोर्सची टाईटली बॉन्डेड असतात, तेव्हा एक्स्ट्रा एनर्जी आपण नाही करतो, तेव्हा ते जम्प करून कंडक्शन बँडमध्ये जातात आणि ते काय होतात, फ्री होतात कुठून, न्यूक्लिअर फ्री फोर्सपासून. ओके. हे झालं कशामध्ये, कंडक्टरच्या बाबतीत. आता बघूया इन्सुलेटर्स. आता इन्सुलेटरमध्ये काय होतं, आणि याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट सांगायची म्हणजे ऑल द कंडक्टर्स आर PTC, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स. म्हणजे जसजसं टेम्परेचर वाढेल मटेरियलचं, तसतसं त्याचा जो रेझिस्टन्स आहे तो इन्क्रीज होतो. हाय टेम्परेचर वाढलं की त्याचा रेझिस्टन्स वाढतो इंटरनल, तर त्याच्यामुळं त्याला बोलतात हाय, म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स. ओके. नंतर बघूया इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये काय आहे, समटाईम्स कॉल्ड ॲज अ बॅड कंडक्टर. तर इन्सुलेटरला काय बोलतात, बॅड कंडक्टर बोलतात. काय, इन विच फ्री इलेक्ट्रॉन्स आर अब्सेंट. याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. देर इज द लार्ज एनर्जी गॅप. याच्यामध्ये लार्ज एनर्जी बँड गॅप असतं, म्हणजे लार्ज फॉरबिडन एनर्जी गॅप असते. इट इज अबाउट 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 10 इलेक्ट्रॉन या रेंजमध्ये, बिटवीन द कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो एनर्जी गॅप असतो तो लार्ज असतो. किती, इट इज अबाउट 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 10 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या रेंजमध्ये. म्हणजे काय, ऑल द इलेक्ट्रॉन्स ऑफ सच मटेरियल आर टाईटली बॉन्डेड विथ देअर न्यूक्लिअर. म्हणजे काय, सगळे जे इलेक्ट्रॉन आहेत ह्यानी मटेरियलमधले, ते टाईटली बॉन्डेड विथ न्यूक्लिअर फोर्स असतात ॲटम्स. नो फ्री इलेक्ट्रॉन्स इन इज अवेलेबल फॉर कॅरिंग द करंट. फ्री इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये इन्सुलेटरमध्ये अवेलेबल नसतात. कशासाठी, करंट कॅरी करण्यासाठी. म्हणजेच काय, कॉमन एक्झाम्पल आर, मग याचे एक्झाम्पल कोणते, ग्लास, मायका, वूड, एअर, एक्सेट्रा एक्सेट्रा. ग्लास आहे, मिका आहे, वूड आहे, एअर आहे, एक्सेट्रा. आता बघूया. आणि याच्यामध्ये काय,
ॲक्चुअली रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्स हाय असतो इन्सुलेटरचा, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन नसतात, फॉरबिडन एनर्जी गॅप जास्त असतो. आणि म्हणजे इन्सुलेटरचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय होतं, जर आपण टेम्परेचर वाढवलं हीट केलं तर त्याच्यामध्ये त्याचा जो रेजिस्टिव्हिटी आहे थोडीशी कमी होते, तरी पण कारण इलेक्ट्रॉन हे टाईटली बाउंडेड असल्यामुळं न्यूक्लियसची ते रिलीज होत नाही, रिलीज झाला जरी झालं तर ती कंडक्टर म्हणून काम नाही करत. ओके, नंतर सेमी कंडक्टर बघूया. सेमी कंडक्टरचं काय, दोज कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन सॉरी सेमी कंडक्टर हुज कंडक्टिव्हिटी लाईज इन बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर, ज्याची कंडक्टिव्हिटी दोन्हीच्या मध्ये म्हणजे कंडक्टरपेक्षा कमी आहे आणि इन्सुलेटरपेक्षा जास्त आहे त्याला बोलतात सेमी कंडक्टर. आर नायदर कंडक्टर नॉर इन्सुलेटर, ते कंडक्टर पण नाही आहे आणि इन्सुलेटर पण नाही आहे म्हणून त्याला काय बोलतात, देअर फोर दे आर कॉल्ड सेमी कंडक्टर, म्हणून त्याला काय बोलतात सेमी कंडक्टर बोलतात. ओके, आता याच्यानंतर आहे सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर ॲक्स ॲज अ परफेक्ट इन्सुलेटर. तर सेमी कंडक्टर काय, ॲट झिरो डिग्री ॲब्सोल्यूट झिरो डिग्री टेम्परेचरला ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं, राईट. अँड ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस इलेक्ट्रॉन बिकम्स फ्री, देअर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, म्हणजे जर आपण टेम्परेचर वाढवलं हीट केलं त्याला तर त्याची कंडक्टिव्हिटी काय होते वाढते, म्हणजे काय त्याची कंडक्टिव्हिटी वाढते म्हणजे काय, जसं जसं टेम्परेचर वाढवलं तसं तसं त्याचं म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढते. आणि म्हणजेच काय होतं, कंडक्टिव्हिटी वाढते म्हणजे रेजिस्टिव्हिटी कमी होते, रेजिस्टन्स कमी होते, म्हणजेच काय, दिस टाईप ऑफ बिहेवियर इज कॉल्ड ॲज एन टी सी. ह्या टाईप ऑफ बिहेवियरला काय बोलतात, बिहेवियरला बोलतात एन टी सी, दॅट इज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, म्हणून याला बोलतात निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अँड द कॉमन अँड मोस्ट पॉप्युलर सेमी कंडक्टर्स आर सिलिकॉन अँड जर्मेनियम. दोन कॉमन जे सेमी कंडक्टर मटेरियल आहेत ते म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम. ओके, हे काय आलं एवढं. तर आता बघूया इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर म्हणजे काय. तर याच्यामध्ये बघू इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर. तर इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर काय असतं बघूया. तर सेमी कंडक्टर्स इन प्युअर क्रिस्टल फॉर्म विदाउट एनी मिक्सिंग ऑफ अदर सब्स्टन्स आर कॉल्ड ॲज सेमी इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर. म्हणजे नॅचरली जे सेमी कंडक्टर मिळतं इन द प्युअर फॉर्म क्रिस्टल इट इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर. आय रिपीट वन्स अगेन, सेमी कंडक्टर्स इन प्युअर क्रिस्टल फ्रॉम विदाउट एनी मिक्सिंग ऑफ अदर सब्स्टन्सेस आर कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर. त्याला काय बोलतात, इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर बोलतात. ओके, नंतर सिलिकॉन अँड जर्मेनियम ॲटम्स आर द टेट्रावॅलंट, म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम जे ॲटम आहेत ते टेट्रावॅलंट ॲटम आहेत. टेट्रा म्हणजे फोर, म्हणजे बिकॉज देर आर फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द लास्ट ऑर्बिट ॲज शोन इन फिगर, म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे जे आहेत कशाचे सिलिकॉन आणि जर्मेनियमचे, ते काय किती इलेक्ट्रॉन आहेत, फोर इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये. मग ते आपण सिलिकॉन ॲटममध्ये बघा, त्याचा इलेक्ट्रॉन त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 14. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड ऑर्बिटमध्ये दॅट इज म्हणजे 2+8 दॅट इज 10 आणि राहिलेले रिमेनिंग लास्ट ऑर्बिट दॅट इज व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन. अँड फॉर जर्मेनियम द ॲटॉमिक नंबर ऑफ जर्मेनियम इज 32. सो तो फर्स्ट इन फर्स्ट ऑर्बिट देर आर 2 इलेक्ट्रॉन्स, इन सेकंड ऑर्बिट देर इज द 8 इलेक्ट्रॉन, इन थर्ड ऑर्बिट देर इज द 18 इलेक्ट्रॉन, 2+8 10 10+18 दॅट इज 28 28, अँड इन लास्ट ऑर्बिट देर इज द 4 इलेक्ट्रॉन दॅट इज 32. म्हणजे मग आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती, 4 इलेक्ट्रॉन असेल. ओके, तर
तर याच्यामध्ये काय होतं, तर याचा जो क्रिस्टल स्ट्रक्चर असतो तो कसं बघा, आता सिलिकॉन ॲटम घेतले तर जर एक सिलिकॉन ॲटम असेल आणि त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय होतं किती, चार इलेक्ट्रॉन आहेत, मग काय करतं अशी जर क्रिस्टलच्या सगळे जर सिलिकॉन ॲटम जर हे झाले तर त्याच्यामधला प्रत्येक जो इलेक्ट्रॉन आहे तर जो शेजारचा ॲडजस्टंट जो सिलिकॉन आहे त्याच्याशी कंबाईन होतो आणि काय देर इज अ शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळं काय तयार होतं, द बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि त्या बॉन्डला बोलतात कोव्हॅलंट बॉन्ड. डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, फिगरमध्ये सी, फिगर सीमध्ये बघा, दोन्हीचं एक इलेक्ट्रॉन, दोन्हीचं शेअरिंग पेअर, एक एक इलेक्ट्रॉन घेऊन एक जे बॉन्ड तयार होतं त्याला बोलतात कोव्हॅलंट बॉन्ड, आणि कोव्हॅलंट बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. तर क्रिस्टलमध्ये काय होतं असं मिनी सिलिकॉन ॲटम असतात किंवा जर्मेनियम असं. तर बघूया नंतर, ओके, ॲन ॲटम ऑफ सिलिकॉन शोज 14 प्रोटॉन. आता सिलिकॉन ॲटममध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 14, म्हणजे त्याच्यामध्ये 14 प्रोटॉन्स काय असतात प्रेझेंट असतात इन द न्यूक्लियस अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ॲज फॉलोज. म्हणजे काय असतं तर याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन, प्रोटॉन कुठं असतात न्यूक्लियसमध्ये, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि देर इज अराउंड द न्यूक्लियस देर इज इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन तर किती 14 असतात, मग फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, देर आर 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि 2+8 दॅट इज 10 अँड देर थर्ड ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन. तर बघूया काय, an atom of silicon shows 14 protons in the nucleus and number of electrons revolving around the nucleus as follows: first orbit 2 electrons, second orbit 8 electrons, 2+8 that is 10, and therefore 4 electrons in the last orbit which is called as the valence electron. je last orbit madhe electron astat railele tela je orbit astat tela boltat valence orbit, and je electron astat tela boltat valence electron. okay, all these electrons are bonded by nucleus by a force of attraction, but last 4 electrons are loosely bonded. म्हणजे काय असतं, हे जे सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते कशाची न्यूक्लिअर फोर्सची बाउंड केलेलं असतं, कोणाचं ॲटम बरोबर, आणि जो लास्ट ऑर्बिटमधला जो इलेक्ट्रॉन आहे ते काय लूजली बाँडेड विथ न्यूक्लिअर. सिमिलरली जर्मेनियम ॲटम हॅज अ 32 प्रोटॉन. आता जर्मेनियमचं ॲटॉमिक नंबर आहे 32, म्हणजे प्रोटॉन 32, देअर फोर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे अध्यक्ष इलेक्ट्रॉन किती असणार आहे 32, देअर फोर इलेक्ट्रॉन्स आर 2889 शोन फिगरमध्ये बी मध्ये आहे 18 ॲज शोन, देअर फोर इन द लास्ट ऑर्बिट 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हां, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 4 इलेक्ट्रॉन. फिगर 1.2 शोज अन इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर. आता जी फिगर आहे सगळी सीमधले किंवा ते ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे जे दाखवले सगळ्या, तर ते कसे इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर आहे, याची अँड शो अन इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर क्रिस्टल स्ट्रक्चर. ते फिगर सीमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर, इच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड विथ ॲडजस्टंट ॲटम. म्हणजे काय, जे आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ते काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात जे ॲडजस्टंट ॲटम आहे त्या इलेक्ट्रॉनशी. ओके, दॅट मीन्स ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे काय, सगळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. नो इलेक्ट्रॉन इज देअर फोर, मग त्याच्यामध्ये काय, नो इलेक्ट्रॉन इज देअर फोर फ्री फ्रॉम फॉर कॅरिंग द करंट, दस ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सेमी कंडक्टर इज अ इन्सुलेटर. म्हणजेच काय, तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, नाही होतात करंट कॅरी करण्यासाठी, आणि ॲट झिरो डिग्री टेम्परेचरमुळं काय, ते जे सेमी कंडक्टर आहे ते काय म्हणून काम करतं, म्हणून इन्सुलेटर म्हणून काम करतं. म्हणून बघूया, वेन एक्स्ट्रा एनर्जी इज सप्लाईड टू दिस क्रिस्टल आयदर बाय अप्लाईंग व्होल्टेज ऑर अप्लाईंग लाईट, दीज इलेक्ट्रॉन बिकम फ्री फ्रॉम कोव्हॅलंट बॉन्ड, दे मे गो इन टू कंडक्शन बँड फ्रॉम द व्हॅलन्स बँड, रेफर फिगर 1.1. म्हणजे लास्ट टाईम आपण जी फिगर बघितली त्याच्यामध्ये, म्हणजे काय,
जर आपण यांना एक्स्ट्रा एनर्जी सप्लाय केली किंवा लाईट एनर्जी दिली, लाईट अप्लाय केलं, तर काय होतं ते कोवॅलंट बँडपासून काय होतं फ्री होतात इलेक्ट्रॉन. आणि मग काय होतं आणि ते इलेक्ट्रॉन कुठं जातात, कंडक्शन बँडमध्ये जातात. कुठून? व्हॅलन्स बँडमध्ये. व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातात. द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक कोवॅलंट बॉन्ड म्हणजे इज 1.12 इलेक्ट्रॉन होल्ड फॉर सिलिकॉन अँड 0.75 होल्ड इलेक्ट्रॉन होल्ड फॉर जर्मेनियम. तर याच्यामध्ये जी एनर्जी कोवॅलंट बॉन्ड ब्रेक करायला लागते, कोवॅलंट बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागते ती ती सिलिकॉनसाठी लागते 1.12 इलेक्ट्रॉन होल्ड सिलिकॉनसाठी अँड जर्मेनियमसाठी 0.75 इलेक्ट्रॉन होल्ड लागते. तसं काय लागतं बरं, कारण फोर्थ ऑर्बिट याच्यामध्ये बघा, जो थर्ड ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन म्हणजे ते टाईटली बॉन्डेड विथ न्यूक्लियस, म्हणून 1.12 इलेक्ट्रॉन एनर्जी एवढी लागते. आणि याच्यामध्ये काय कितवा ऑर्बिट आहे जर्मेनियम, तर फोर्थ ऑर्बिट म्हणजे एक ऑर्बिट याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याच्यामुळे एनर्जी यायला किती लागते कोवॅलंट बॉन्ड ब्रेक करायला, ती कमी लागते. किती लागते? 0.75 इलेक्ट्रॉन होल्ड. ओके. When electron jumps into conduction band, it leaves the empty space. जेव्हा व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन मूव जम्प करतात, तेव्हा जिथून इलेक्ट्रॉन गेले तिथं काय होतं, एम्प्टी स्पेस तयार होतं, त्याला काय बोलतात, कॉल्ड ॲज अ होल, त्याला बोलतात होल. नंतर बघूया, द इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर इन सेमी कंडक्टर द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर इज सायमल्टेनियस, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर इक्वल, सच जनरेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर इज कॉल्ड ॲज थर्मल जनरेशन. ओके. जर आपण एक्स्ट्रा एनर्जी अप्लाय केली, कोवॅलंट बॉन्ड ब्रेक झाला जिथं इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमधून व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जम्प करतो, तर व्हॅलन्स बँडमधून जिथून जम्प करतो तर तिथं काय होतं, जिथून लीव केलं आहे तिथं एम्प्टी स्पेस तयार होतं, त्याला बोलतात होल. आणि असं करून काय होतं, तर सायमल्टेनियसली इलेक्ट्रॉन होल पेअर क्रिएट होतं, फॉर्मेशन होतं. आणि याच्यामध्ये काय होतं, मग इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ होल्स, दोघांचं इक्वल होतं. आणि हे जनरेशन कशामुळं होतं, इलेक्ट्रॉन होल पेअर तर ज्याच्यामुळं झालं तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात थर्मल जनरेशन. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सट्रेन्सिक टाईप ऑफ सेमी कंडक्टर बघूया. दॅट इज इनफ फॉर टुडे. याच्यामध्ये कोणाला जर काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके. ओके. देन.